हॅलो स्टुडंट मी गोदावरी तुम्हा सर्वांचं स्वागत करते तुमच्या आवडत्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे इझी इंग्लिश ग्रामर फॉर एट नाईन टेन स्टुडंट आज तुम्ही स्वतः अगदी पटापट पत स्पेलिंग बनवू शकणार आहात आणि हो यासाठी मी तुम्हाला खात्री नाही अगदी अगदी विश्वासानं सांगू शकते की आजचे हे सर्व स्पेलिंग तुम्ही स्वतःसुद्धा बनवू शकणार आहात तुम्ही पटापट स्पेलिंग बनवू शकणार आहात याचं कारण असं आहे की मागचा जो व्हिडिओ तुम्ही पाहिला की अकरा शब्दामध्ये फक्त अकरा शब्द पाठ करायचे आणि तुम्ही इंग्रजीमध्ये हजारो स्पेलिंग लिहू शकाल या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या प्रकारचे काही शब्द पण दिले होते शेवटी आणि तुम्हाला सांगितलं होतं की हे खालील शब्दांचे स्पेलिंग तुम्ही लिहून पहा म्हणजे तुम्ही जो व्हिडिओ पाहिलेला आहे तो तुम्हाला समजलाय का नाही ते समजेल आणि ते लिहित असताना स्पेलिंग लिहून काढत असताना नियम तुमचे पुन्हा पक्के होतील स्टुडंट तो व्हिडिओ जो की तो हा व्हिडिओ होता पहा अकरा शब्द पाठ करायचे होते फक्त आणि या अकरा शब्दांच्या मदतीनं तुम्हाला इंग्रजी लिहायला कुठल्याही शब्दाचं स्पेलिंग लिहिण्यासाठी मी तुम्हाला त्यात अकरा हे शब्द आणि त्याच्या युक्त्या सांगितल्या होत्या तर ह्या युक्त्यांच्या मदतीनंच आज तुम्ही हे सर्व शब्द लिहू शकणार आहात स्टुडंट हा जो व्हिडिओ आहे तर तो खूप वेगानं व्हायरल होतो आहे सो so, तुम्ही जर हा व्हिडिओ पाहिलेला नसेल तर हा व्हिडिओ तुम्ही जरूर जरूर पहा कारण तो इतका छान पद्धतीनं विद्यार्थ्यांना समजतो आहे त्याच्या कमेंट येत आहेत त्याचे पर्सनली मेसेजसुद्धा मला भरपूर येत आहेत सो so, हा व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर जरूर पहा कारण आजच्या या व्हिडिओसाठी ज्यामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तुम्ही स्वतः पण हे ट्राय करून पाहणार आहात की तुम्ही पटापट स्पेलिंग बनवणार आहात तर ते कशाच्या मदतीनं तर याच अकरा शब्दांच्या मदतीनं चला तर स्टुडंट आज मी तुम्हाला हे सांगणार आहे की त्या स्पेलिंगच्या मदतीनं आपण सॉरी त्या अकरा शब्दांच्या मदतीने आपण कशा पद्धतीनं पटापट स्पेलिंग बनवू शकतो तर स्टुडंट अकरा शब्द जे मी तुम्हाला सांगितले ते तुम्हाला व्यवस्थित पाठ असणं गरजेचं आहे त्याचबरोबर त्याचे उच्चार आणि त्याचे जे अकरा शब्दांचे मी स्पेलिंग दिलेले आहेत जसं की ए आलेलं असेल तर साऊंड तुम्ही अ करू शकता किंवा यू आलं तरी पण साऊंड तुम्ही अ करू शकता सो so, अशा प्रकारचे किंवा वेलांटी आलेली असेल तर आयचा साऊंड होतो दीर्घ वेलांटी असेल दीर्घ उच्चार असेल तर ईचा साऊंड होतो अशा पद्धतीनं किंवा शॉर्ट साऊंड असेल पहिली वेलांटी असेल तर आयचा उच्चार होतो हे जे सर्व मी रूल्स तुम्हाला त्यामध्ये अकरा शब्द दिले होते ते तुम्हाला निश्चितच पाठ झाले असतील तुम्हाला मी तक्ता पण लावून ठेवायला सांगितलं आहे त्याच्या मदतीनं बघूया पटापट कसे स्पेलिंग बनवता येतात चला तर मग जास्त वेळ नाही घालवायचा आहे आपल्याला बघा भरपूर सारे शब्द छोट्यापासून मोठ्यापर्यंत यामध्ये बघा अगदी शेवटचे शब्द जर तुम्ही पाहिलेत तर तुमच्या लक्षात येईल की अगदी डिसअपॉइंटमेंट डेमॉन्स्ट्रेटिव्ह ट्रान्सफॉर्मेशन यासारखे मोठे मोठे शब्दसुद्धा तुम्ही बनवू शकणार आहात ते कसे बनवायचे प्रत्येक ठिकाणी मी तुम्हाला जिथं आवश्यक आहे तिथे काही रूल्स पण सांगणार आहे सो स्टुडंट व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा असणार आहे स्पेलिंग लिहित असताना तुम्हाला ज्या अडचणी येतात की नेमकं काय लिहावं बाबा आय कुठे लिहू आणि डबल ई -E कुठे लिहू किंवा शॉर्ट साऊंड कसा ओळखायचा दीर्घ साऊंड कसा ओळखायचा उच्चार लांब असेल तर तो कसा ओळखायचा आपण किंवा कुठे आपण यू लिहायचं आहे कुठे आपण ई लिहायला पाहिजे सो अशा प्रकारचे जे वेगवेगळे तुमच्या मनामध्ये डाऊट आहेत काही ठिकाणी डबल लेटर घेतो आपण तर डबल अक्षर डबल लेटर आपण कुठे घेतो तर हे सगळं मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये प्रत्येक शब्द पहा मी हे सगळे शब्द खूप वेगवेगळ्या पद्धतीचे घेतलेले आहेत त्याच्यामध्ये छोट्या शब्दांपासून सगळ्या उच्चारांचे म्हणजे अकरा शब्द तुम्ही जे शिकलेला आहात अकरा शब्दांचे जे उच्चार आहेत ते सगळे उच्चार याच्यामध्ये कव्हर होतील या पद्धतीचे हे सर्व शब्द आहेत जेणेकरून की तुम्ही जर हे पाहिलं तुम्हाला जर या पद्धतीनं स्पेलिंगची तुम्ही प्रॅक्टिस करत गेलात स्टुडंट तर तुम्हाला अगदी पटापट स्पेलिंग बनवता येतील आणि ज्यांना हे शब्द छान पाठ झालेले आहेत अकरा शब्द त्याचे स्पेलिंग पाठ झालेले आहेत त्यांनी तर बघा अगदी काही काही मिनिटांमध्ये अगदी दहाच मिनिटांमध्ये मी तर म्हणेल मी दिलेले हे सर्व शब्द केवळ दहा मिनिटांमध्ये त्याचे स्पेलिंग तुमचे डेफिनेट होतील ज्यांना ते पाठ आहे त्यांनी जरूर पहा की दहा मिनिटात तुम्हाला ते स्पेलिंग बनवता येत आहेत का असेच उच्चार लिहून घ्या आणि दहा मिनिटात तुमचे स्पेलिंग तयार होतात का निश्चित ट्राय आउट करा आणि मला कमेंट बॉक्समध्ये सांगा की दहा मिनिटात तुम्हाला हे शब्द लिहिता आले आहेत का ज्यांना पाठ आहे त्यांना निश्चितच येईल चला बघू बनवूया पटापट स्पेलिंग तर पहा पहिला शब्द आहे बघा इथे क्रॅब ओके स्पेलिंग बनवणं हा पूर्ण प्रोनाऊन्सचा उच्चाराचा खेळ असतो तुम्ही उच्चार नीट जर बनवलात तर तुम्हाला स्पेलिंग छान लिहिता येतो आणि उच्चार नेमका आपण अकरा शब्द पाठ केलेले आहे त्यापैकी उच्चार कोणता आहे हे तुम्हाला सहज समजून येतं तर उच्चार थोडासा नीट करा तर बघा क्रॅब तो हा जो शब्द आहे इट्स क्रॅब आता आपल्याला काय येतं क ला माहिती आहे आणि हा जोड शब्द तयार होतो बघा क्र आहे ना सो so, क क साठी आपण लिहितो सी आणि क्र जोड शब्द आहे म्हणून आपल्याला लिहावा लागतो सी आर ओके सो so, बघा क्रॅपचं स्पेलिंग लिहित असताना मला लिहावं लागेल सी आर ॲ साऊंड आहे ॲसाठी आपण लिहितो ए राईट right? सी आर ए ब बसाठी आपण स्पेलिंग लिहितो बी सो so, माझं स्पेलिंग तयार होईल क्रॅप सी आर ए बी राईट right? नेक्स्ट वर्ड सँड याच टाईपचा शब्द आहे बघा so, so, so सो स ससाठी आपण स्पेलिंग लिहिणार एस ओके एस त्यानंतर चंद्र आहे चंद्रासाठी आपल्याला लिहायचं आहे ॲ साऊंड ॲ न ड हा जोड शब्द आहे सो आपल्याला इथं लिहायचं आहे यन आणि ह्या डीसाठी साठी सॉरी ड साठी लिहावं लागेल डी सो आपला शब्द होईल सँड सँड आता बघा लिफ लिफ सो उच्चार करून पहा याच्यामध्ये ली आणि अचा चा साऊंड होतो लीफ लीफ, लीफ सो so, एल ई -E ए आणि फोसाठी येईल एफ एफ फ, लीफ, लीफ, ओके okay. सो so, या पद्धतीनं आपल्याला ली अ फो लिफ तुम्ही म्हणाल मॅडम इथं अ दिसत आहे पण दिसत नसतो पण तो उच्चार असतो बघा इथे पण मी ती लिहिताना तो दीर्घ लिहिलेला आहे दुसरी वेला आणि ती दाखवलेली आहे उच्चार ऐकायचा असतो नीट ऐका थोडा विचार करा शॉर्ट लिहू का दीर्घ लिहू आता समजा तुम्हाला फारच कन्फ्यूज झालं की लिफ वाटलं आणि समजा तुम्ही लिहिलं की एल आय एफ ओके सपोज तुम्हाला वाटलं की लिफ आहे तर वेलांटीसाठी आय पण येतो आजच मला एक कमेंट आली आहे मुली मुलींची एका की काय बरं आपण लिहायला हवं आहे की लिफ लिफ मग मी पहिली वेलांटी आहे का दुसरी वेलांटी आहे मी कसं ओळखू तर बरोबर आहे स्टुडंट पहिली आहे का दुसरी आहे कसं ओळखायचं तर आता दीर्घ जर तुम्हाला लिहिलेला शब्द असेल तर दीर्घ वेलांटी तुम्हाला समजते किंवा त्या शब्दाचा तुम्ही उच्चार म्हणून पहा तुम्हाला जो शब्द लिहायचा आहे तो शब्द तुम्ही दोन तीन वेळेस म्हणून पहा तुम्हाला लक्षात येईल आपण कशा पद्धतीनं उच्चारतोय लिफ म्हणतोय का लिफ म्हणतोय लिप लिप तो तो तर शॉर्ट साऊंड झाला तर शॉर्ट साऊंड असेल तर असं स्पेलिंग यायला पाहिजे पण हा लिफ नाही आहे हा लिफ आहे लिफ सो उच्चार दीर्घ येतोय ली ई असा साऊंड काढावा लागतो आपल्याला सो असा जेव्हा दीर्घ साऊंड काढावा लागतो तेव्हा दोन स्वर एकत्र येत असतात सो हा शब्द बरोबर आहे आणि तुम्ही जर हा पाहिला तर तुमच्याही लक्षात येईल स्टुडंट आपला मेंदू आपल्याला नक्कीच सांगत असतो की ओ समथिंग इज रॉंग आहे ना हे oh, काही बरोबर वाटत नाही आहे म्हणजे कदाचित माझं हे स्पेलिंग चुकलेलं आहे हे तुमच्या ॲटोमॅटिकच लक्षात येतो स्टुडंट सो आपण वाचलेलं म्हणून त्यासाठी वाचन खूप ठेवा जितकं जास्त तुम्ही वाचन कराल तेवढं तुम्हाला स्पेलिंग लिहित असताना मदत होते तसंच बघा आता हा फ्रॉग फ्रॉ ऑ साऊंड आहे सो फ्र पुन्हा जोड अप जोड शब्द तयार होईल एफ आणि फ्र फ्र फ्रसाठी आर हा फ्र तयार झाला अ साऊंड आहे सो ऑ साऊंडसाठी आपण लिहितो ओ आणि ग गसाठी आपल्याला लिहायचं आहे जी सो इट्स फ्रॉग रिच ओके रिच पहिली वेलंटी आहे सो आर पहिल्या वेलांटीसाठी आय आता च, च साऊंडसाठी आपण स्पेलिंग लिहितो सी एच आर आय सी एच रिच ओके सो याच्यामध्ये दीर्घ जर उच्चार दिलेला असेल तर ई ए सी एच बघा हा पण स्पेलिंग तयार होतो जर हा दीर्घ असेल रीच आय रीच डेअर आय रीच डेअर सो आय रीच रीच म्हणजे पोहोचणे अशा अर्थाने जर हा शब्द आला स्टुडंट तर याचं स्पेलिंग असं पण तयार होतं ई ए सी एच इट्स रीच ओके हे पण बरोबर आहे आणि हे पण बरोबर आहे तुम्हाला मी सांगितलं होतं की अर्थ कोणता अपेक्षित आहे आपल्याला काय वाक्य लिहायचं आहे त्याच्यानुसार आपल्याला ठरवावं लागतं आणि तेव्हा मग आपल्याला शब्द लिहावा लागतो समजा सी इज अ रिच गर्ल रिच गर्ल सी इज अ रिच गर्ल ती एक श्रीमंत मुलगी आहे तर मग आता रिच गर्ल लिहायचं म्हटल्यावर आर आय सी एच लिहावं लागेल पण सी रिचड इन द मार्केट ती मार्केटमध्ये पोहोचली स असं लिहायचं असेल तर हे लिहावं लागेल कारण रिच म्हणजे पोहोचणे तर हे दीर्घ रीच येईल सी रिच द मार्केट सी रिच टीन द मार्केट रिच मग आर ई ए सी एच सो अशा प्रकारे आपल्याला स्पेलिंग लिहित असताना आपल्याला ते शब्द कुठं वापरायचा आहे हेही पाहणं तितकंच गरजेचं असतं आणि त्याचबरोबर त्याचे उच्चार त्यानंतर बघा रॉक रॉक सो आर ऑ साऊंड ओ आणि क साठी एक साउंड येतो बघा सी के आता तुम्ही म्हणाल की मॅडम मी असं रॉक लिहिते क साठी स लिहून पाहते पहा लिहून तर तुम्हाला लक्षात येईल की हा शब्द तुम्हाला वाचल्यासारखा पाहिल्यासारखा कुठेच वाटणार नाही तुम्हाला लक्षात येईल की हे चूक आहे दुसरी गोष्ट काय आहे स्टुडंट Uh, क साऊंडचे शब्द क कुठं वापरायचं के कुठं वापरायचं सी के कुठं वापरायचं तर त्याचे रूल्स असतात तर आता इथे डिटेल नाही सांगत परंतु याचा रूल्सचा व्हिडिओ मी लवकरच सांगेल तुम्हाला तेव्हा तुमच्या लक्षात येईल की आपण सी के कुठं वापरायला पाहिजे आणि कसाठी आपण के कुठं वापरायला पाहिजे तरी तात्पुरतं लक्षात ठेवा असं लिहिलं तर लक्षात येईल की इट्स रॉंग कारण हे काहीतरी वेगळाच शब्द दिसतो आहे सो so, अशा पद्धतीनं आता तुम्ही म्हणाल मॅडम असं प्रत्येक ठिकाणी का तर आता हे बाय प्रॅक्टिस लक्षात येत राहतं रूल्स तर आपण फॉलो करतच आहोत पण प्रत्येक ठिकाणी खूप सारे रूल्स आहेत खूप सारे तितक्या प्रत्येक रूलनं जर तुम्ही गेलात तर तेवढे रूल, ते रूल पाठ करत बसणं ना शक्य नाही आहे आणि ते थोडंसं खूप क्लिष्ट होईल लेंदी होईल ले ते आणि मग ते समजून घ्यायला अवघड जाईल सो या पद्धतीनं काही काही रूल्स लागू करून अप्लाय करून उच्चार नेट करून परिस्थिती बॅकग्राऊंड पाहून त्यानुसार आपल्याला शब्दाचे स्पेलिंग लिहावे लागतात त्यानंतर बघा पिंक आता तुम्हाला आयडिया आलेली आहे सो तुम्ही हे दोन शब्द मला कमेंट बॉक्समध्ये टाका मी दोन्हीचे उच्चार करून दाखवते म्हणजे तुम्हाला शब्द समजतील ओके पिंक पिंक पिंकचं स्पेलिंग व्हिडिओ पॉज करा कमेंट बॉक्समध्ये जा आणि बघा तुम्हाला लिहिता येतोय का पिंक ओके पहिली वेलंटी आहे अनुस्वार आहे सोले हा पिंक त्यानंतर बघा लूक लूक सो लूक शब्द लिहून दाखवा त्यानंतर इथे बघूया रूफ, कसा लिहितो आपण तर र साठी येतो आर रू उकार आणि रूफ, रूफ रूफ, रूफ, रूफ नाही रूफ, रूफ रूफ उफ, सो इथं येईल डबल ओ रूफ दीर्घ उच्चार आल्याच्या नंतर आपल्याला तो जो काही ववेल येत असेल तर तो आपल्याला डबल घ्यावा लागतो रूफ ई e साऊंड डबल आला तर डबल ई ऊ साऊंड लांबचा आला तर दीर्घ आला तर डबल ओ आता इथे बघा कोच कोच को आणि चच दिसतंय पण उच्चार बघा कोच कोच सो काय लिहावं लागेल स्पेलिंग को ओ ओ सोबत ओ अ साऊंड आहे अकरा साऊंडमध्ये आपण शिकलोय ओ अ साऊंड सो हा आहे कोच कोच सो ओ अ साऊंड सी ओ ए आणि चसाठी आपण लिहितो सी एच ओके okay? ज्या स्टुडंटला अजून च चा साऊंड काय लिहावा श चा काय लिहावा हे जोड शब्द आहेत तर ह्याचे कशा पद्धतीनं स्पेलिंग लिहायचे हे जर तुम्हाला समजत नसेल तुम्ही बिगिनर्स सा असाल पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल तर ह्या सर्वांचे रूल्स आपण अगोदरच्या व्हिडिओजमधनं घेतलेले आहेत वाचन सिरीज आहे, ते वाचन सीरीज वाचन सीरीज आहे तर त्या वाचन सिरीजमध्ये इंग्लिश वाचन सिरीज आहे आपली तर ती प्लेलिस्ट मध्ये जाऊन ती जरूर पहा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण मी त्या लिस्ट त्या सर्वांच्या प्लेलिस्ट आणि त्याचे जे लिंक आहेत त्या मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत त्या जरूर पहा आणि त्यातून हे सर्व व्हिडिओ जे बिगिनर्स आहेत फर्स्ट टाईम भेट देत आहेत तर त्यांनी ते, ते व्हिडिओ जरूर पहा जे नवीन आहेत त्यांनी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंट करा कारण तुम्हाला याच्यामधनं आता भरपूर साऱ्या गोष्टी शिकायला मिळणार आहेत त्यानंतर नेक्स्ट बघूया स्टुडंट क्ल्यू ओके क्ल्यू आता तुम्हाला रूल्स आठवत असतील तर बघा क्ल क्ल आधी जोड शब्द लिहून घेऊया सो काय लिहावा हो लागेल सी एल क्ल ओके त्यानंतर क्ल्यू उच्चार बघा क्ल्यू यू साऊंड आहे आपण यू साऊंडचा सा रूल पाहिलेला होता की यू साऊंड जर शेवटी येत असेल तर आपल्याला यू पण लिहायचं आहे आणि त्याच्यासोबत लिहायचं आहे त्याच्यासोबत लिहायचं आहे यू ओके सो स्टुडंट आपण या पद्धतीनं जर एक एक स्पेलिंग आपण करायचा प्रयत्न केलो तर आपल्याला निश्चितच लक्षात येईल की आपले स्पेलिंग हे बरोबर येत आहेत का नाही राईट सो so, यू यूचा साऊंड येत असताना फक्त यूचा साऊंड अगोदर येत असेल मध्यभागी येत असेल तर मध्यभागी यू लिहायचा आहे नंतर एखादा कॉन्सनंट असा एक रूल आहे आणि जर क्ल्यू साऊंड शेवटी येत असेल यू बघायचं यू शेवटी आहे शेवटी येत असेल तर यू पण लिहायचा आहे क्ल्यू यूचा साऊंड त्यासोबत लिहावा लागतो ई हा आपला रूल आहे या रूलनुसार आपण हे लिहिलेलं आहे मी तुम्हाला तो रूल दाखवते येस सी हियर आपण इथे हा रूल पाहिलेला होता की जर यू यू साऊंड होत असेल तर शेवटी यूचा उच्चार आणि त्यासोबत प्लस ई लिहावं लागतं ओके अकरा साऊंडमधला नव्वा रूल आपण पाहिला होता सो स्टुडंट यासाठी दाखवते आहे की आपण सर्व अकरा जे आपण रूल्स पाहिले ज्यांनी जो व्हिडिओ पाहिला नसेल तर तो जरूर पहा आणि व्हायरल खूप होतो आहे सध्या तो व्हिडिओ खूप जणांना आवडतो आहे खूप जणांनी खूप कमेंट केलेले आहेत आणि हो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला त्यामध्ये कुणी कुणी त्या व्हिडिओमध्ये कुणी कुणी आपल्याला वेगवेगळे वेग, कमेंट केल्या होत्या तर त्यांच्यामध्ये त्यांनी शब्द लिहिलेले होते सो हे जे शब्द लिहिलेले आहेत त्या विद्यार्थ्यांचे आपण नावं पण जाहीर करणार आहोत ओके स्टुडंट खूप जण अजूनही त्यामध्ये कमेंट टाकत आहेत त्यामुळे आजचा दिवस आपण तिथे वेट करणार आहोत आणि उद्याच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सर्वच जेवढ्या जणांनी कारण भरपूर जणांनी टाकलेले आहेत आणि अजूनही सारख्या कमेंट चालू आहेत त्यामुळे आपण थोडंसं वेट करूया कारण भरपूर जणांचे नावं व्हिडिओमध्ये नक्कीच सांगण्याचा चान्स मिळेल सो so, जे विद्यार्थी वाट पाहत आहेत की मी खूप सारे लिहिलेत हो अगदी दहा दहा पंधरा पंधरा कमेंट आलेले आहेत मला एका एका, एका स्टुडंट्सच्या त्यांनी सर्व शब्दांचे स्पेलिंग लिहिलेले आहेत आणि मी सांगितलं होतं आणि याही व्हिडिओमध्ये जे काही असे मी शब्द दिलेले आहेत कमेंट बॉक्समध्ये जे टाकणार आहेत त्यांचे नावं मी त्याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच घेणार आहे तर पुढच्या व्हिडिओमध्ये मी दोन्ही व्हिडिओचे नावं जे आहेत ते नक्कीच सांगेल कारण आजच्या व्हिडिओमध्ये खूप साऱ्या कमेंट अजून येत आहेत म्हणून फक्त थांबलेली आहे ओके स्टुडंट सो वेट फॉर वन डे आणि नक्कीच तुमचे नावं पण जाहीर होतील एक दोन नावं तर मला पाठही झालेले आहेत एवढे स्टुडंटनी छान रिस्पॉन्स दिले थँक्यू सो मच फॉर दॅट आता पाहूया ब्रेन बघा आपण साऊंड पाहिलं आता ब्र पहिले लिहूया आपण ब्रसाठी स्पेलिंग ओके सो बसाठी बी त्यानंतर ब्र याच्यासोबत आर ब्र आणि ब्रेन ब्रेन म्हणजे मात्रा आहे सो मात्रासाठी आपल्याला दोन साऊंड सांगितलेले होते ओके ए आय ए आय हा एक साऊंड आणि ई हा एक साऊंड येतो ठीक आहे सो मात्रासाठी ई किंवा ए आय पण साऊंड येतो ए, ए ज्याला आपण उच्चार करतो ब्रेन ए ए उच्चार सो जसा बघा हा एसाठी उच्चार तो एसाठी उच्चार ए आय पण येतो राईट आणि ई पण येतो मग आता कोणता लिहावा बाबा हो ए आय लिहू हो? का ई लिहू खूपच प्रश्न पडतो तर त्यात एक रूल लक्षात ठेवा शेवटी जर न आलेला असेल शेवटी जर ल आलेला असेल तर तर आपल्याला ए आय लिहायचं आहे इथे शेवटी न आहे म्हणून मी इथे लिहिणार आहे ए आय आणि शेवटी लिहिणार आहे न ब्रेन सो so, ड्रेन त्याच पद्धतीनं लिहाल तुम्ही डी आर न आहे शेवटी म्हणून मला ए आयची जोडी लिहावं लागेल ड्रेन बेल सो so, इथे बेल शब्द जो आहे तो बी ई -E एल एल असा पण तुम्ही लिहू शकता आणि इथे पुन्हा या पद्धतीनं जर आपण रूल लाव लागू केला तर हे पण स्पेलिंग करेक्ट आहे स्टुडंट आणि इथे आता इथे कुठेही बॅकग्राऊंड दिसत नाही फक्त उच्चार लिहिलेले आहेत तर त्यानुसार हा जरी तुम्ही बेल शब्द लिहिला तरी इट इज ऑल्सो राईट ओके हिअर हिअर इट इज ऑल्सो राईट कारण दोन्हीच्या उच्चारानुसार हा रूल करेक्ट येतो म्हणून हा पण स्पेलिंग करेक्ट आहे आणि ई डबल -E एल हे पण स्पेलिंग करेक्टच आहे ओके नो no प्रॉ प्रॉब्लेम फॉर दॅट आता तुम्ही म्हणाल मॅडम तुम्ही इथं डबल एल का लिहिलं आहे की नाही तुमच्या मनातल्या शंका मला सगळ्या समजतात बिकॉज आय एम अ टीचर आणि वीस वर्षापासून टीचिंग करते त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनात कोणत्या शंका निर्माण होतात त्या मला ॲटोमॅटिक कळतात तर बघा इथं का बरं आपण डबल एल लिहायचं तर आपला हा एक रूल आहे लक्षात घ्या की शेवटी एल आलं असेल शेवटी एन आलं असेल आणि एक साऊंडचा वर्ड असेल तुमचा मध्ये एक वॉवेल येत असेल तुम्हाला तर त्यावेळेस शेवटचा शब्द डबल लिहायचा असतो बेल राईट सो so, तशा पद्धतीनं त्या रूलचा लक्षात ठेवा त्यानंतर ग्रेन याच सर्व उच्चारानुसार आता तुम्हाला ग्रेन शब्द सहज लिहिता येईल सो व्हिडिओ पॉज करा कमेंट बॉक्समध्ये ग्रेनचं स्पेलिंग जरूर टाका कारण तुमचंही नाव कदाचित उद्याला अनाऊन्स होईल नेक्स्ट बघा स्टुडंट लाईक आता इथे बघा साऊंड कोणता येतो आई आई साऊंड येतो सो so, काय स्पेलिंग तयार होईल आई आय आणि कसाठी के आता लाईक हा शब्द असा आहे त्याच्या शेवटी ई येतो ओके आईक ज्यावेळेस उच्चार येतो त्यावेळेस आय आणि शेवटी ई लिहावा लागतो उच्चार करताना मात्र ह्याच्यामध्ये लायक के के असा के, के, उच्चार करत नाही आपण कारण ई हा उच्चार करताना सायलेंट असतो सो ह्याचा उच्चार आपल्याला करावा लागतो लाईक म्हणजे आईक असा शब्द आला असेल तर त्यासाठी आय डॅश आणि ई असं स्पेलिंग लिहावं लागतं त्यानंतर फ्राय आई बघा इथे पण फ्राय आई आय आय किंवा आई असा साऊंड येतो सो आय असा साऊंड असेल म्हणजेच शेवटी य असेल म्हणजेच शेवटी आता इथं य साठी वाय येणार आहे रूल असा आहे की शेवटी जर वाय येत असेल तर आपल्याला सॉरी शेवटी जर य येत असेल आई साऊंड येत असेल शेवटी य म्हणजेच आई साऊंड येत असेल तर वाय लिहायचं आहे सो शेवटी आपल्याला लिहायचं आहे वाय सो फ्र आणि एफ आर आपला रूल काय सांगतं फ्र आणि हा आ जो आहे तो आई साऊंड आहे आ आई आई आय आई ठीक आहे आय पण उच्चार करतात उच्चार करता, आई पण उच्चार करतात स्पेशली हिंदीमध्ये तर आईच करतात ओके सो इट्स फ्राय 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 राईट इंग्लिशमध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या लँग्वेजेस आहेत अमेरिकन लँग्वेज आहे इंग्लिश अमेरिकन ले, इंग्लिश ब्रिटिश इंग्लिश अशा वेगवेगळ्या आणि त्यांच्यानुसार पुन्हा उच्चार जे आहेत ते पुन्हा वेगवेगळे पडतात त्यामुळे उच्चाराच्यामध्ये जितकं डिटेल झाल तेवढं आपण अजून खोलवर खोलवर वेगवेगळा अभ्यास करत राहतो वेगवेगळे वेग रूल्स निघत राहतात त्यामुळे रूल्स लागू करायचे पण वरवर करायचे फार खोलत जात बसायचं नाही आपल्याला लिखाणापुरतं मर्यादित होईल तेवढे रूल फॉलो करायचे नंतर बघूया नेक्स्ट आता बघा एन मात्रासाठी आपण लिहितो इ e, स्ट हा साऊंड आहे क म्हणजे आपला येणार आहे एक्स आणि त्यानंतर ट नेक्स्ट okay, ओके स साऊंड आलाय एक्ससाठी स्मेल याच पद्धतीनं मात्र आहे त्यामुळे स्म स्मसाठी एस एम ई डबल एल स्मेल अगेन तोच साऊंड दोन मध्ये जर ए साऊंड येत असेल ए म्हणजे ई मात्राचा ए, मात्रा ए साऊंड येत असेल आणि शेवटी ल किंवा न असेल जसं इथं बेलमध्ये मी सांगितलं होतं बेल ए साऊंड आहे आणि शेवटी लचा उच्चार आहे तर अक्षर डबल लिहावं लागतं तसंच स्मेलमध्ये सुद्धा बघा हा एक कॉन्सोनंट धरला जातो जोड शब्द असेल तरी आणि हा एक दोन कॉन्सनंटच्या मध्ये ए साऊंड असेल ए स्मेल म्हणजे मात्रा तर शेवटचा शब्द डबल एल लिहावा लागतो म्हणून आपण स्मेलच्या स्पेलिंगमध्ये लिहिणार आहोत एस एम ई -e डबल एल बघा मी प्रत्येक शब्दामध्ये तुम्हाला रूल सांगते आहे प्रत्येक शब्दात म्हणजे तुमचं क्लिअर झालं पाहिजे की मी कुठे एल लिहिते कुठं डबल एल लिहिते कुठे ए आय लिहिते ई का लिहित नाही तिथे सो so, हे सगळे रूल्स तुमचे क्लिअर झाले पाहिजे देन बघा स्टॅम्प आता इथे ॲचा साऊंड आहे ॲ दोन जोड शब्द आहेत एस टी ए स्टॅम्प म प स्टॅम्प नाव क्रॉस सी आर ओ एस एस आता इथे पुन्हा रूल असा आहे की दोन कॉन्सनंटच्या मध्ये ओ साऊंड आहे आणि शेवटचा उच्चार जर स असेल स उच्चार असेल झेड उच्चार असेल झ स आहे ना फ तर त्यावेळेस तो लेटर डबल लिहावा लागतो राईट क्रॉस फिज्ज फिज्ज ओके सो या पद्धतीनं डबल एस लेटर लिहावं लागतं आता बघा बटन नीट काळजीपूर्वक लक्षात घ्या स्टुडंट डबल लेटर लिहावे लागतात आपल्याला काही उच्चार आल्याच्यानंतर आपल्याला डबल लेटर लिहावे लागतात मग डबल लेटर कसं लिहायचं आता उच्चार बघा ह्याचा बटन बटन म्हणजे उच्चार नीट बघा बटन बट टन आपण उच्चार कसा करतो बट बट न ब असं नाही म्हणत बट टन बटन बट टन बट टन म्हणजे आपण उच्चार करत असताना बट पण करतो आणि टन पण करतो राईट right? सो so, बघा असे काही शब्द असतात एक तर त्याचे दोन भागात उच्चार होतात आणि हा एकमधला असा साऊंड असतो की तो, पन, तो दोन शब्दांमध्ये उच्चारला जातो म्हणजे बटमध्ये पण वापरला जातो ट आणि पुन्हा टन म्हणताना पण पुन्हा ट वापरला जातो म्हणजे बघा इथे दोन वेळेस उच्चार होतो सो डबल लेटर आपण लिहिताना हा एक रूल असतो ओके सो ब यू साऊंड यू साठी अ येतं इथे ब आणि ट साठी आपल्याला इथे डबल टी लिहावं लागतं लक्षात घ्या डबल टी का आहे आपण कारण बघा काही शब्द असे असतात त्याचे उच्चार दोन भागात येतात आणि मधलं जे लेटर असतं त्याचा उच्चार दोन्ही भागामध्ये येतो बघा मी इथं दोन भाग करून दाखवलेत बट आणि टन।, टन बट टन बट टन बट अन अन नाही म्हणत बट टन बट टन, टन। इथं पण ट म्हणतो इथं पण ट म्हणतो म्हणून डबल टी त्यानंतर अन इथे साऊंड येतो ओ यांचा राईट right? तुम्ही म्हणाल मॅडम मग तुम्ही ओ एनच का लिहिलं इथं अ य अ का नाही लिहिलं अचा पण साऊंड येतो ब टन तर मग अचा पण येतो तर स्टुडंट हे तुम्हाला बाय प्रॅक्टिस कळेल की ते कुठं अ लिहितात कुठं ओ लिहितात ओचा पण एक साऊंड अ असतो त्यामुळे आपण इथे ओ घेतोय नेक्स्ट बघा डिनर आता ह्याच रूलमध्ये उच्चार करून बघा डिन नर डिन नर म्हणजे डीन न डिनमधला न आणि नरमधला र न असं डिनर न शब्द डबल येतो सो राईट डाऊन द स्पेलिंग ऑफ डिनर इन युअर कमेंट बॉक्स कमेंट बॉक्समध्ये मला डिनरचं स्पेलिंग जरूर जरूर लिहून पाठवायचं आहे नाव समर याच मेथडने येणार आहे स यू यूचा साऊंड अ आहे पहिलाच रूल आपण अकरा रूलमधला आपण पहिलाच रूल पाहिला so, होता यूचा साऊंडसुद्धा सौ। सुद्धा अ असतो सो स म समर स म र मर सो एस यू डबल एम ईचा साऊंड इथे अ होतो समर राईट नेक्स्ट नेक्स्ट वर्ड आहे बघा हॅपी राईट हॅपी आता एच ए पुन्हा बघा हॅप पी हॅप पी हॅप पी म्हणजे हॅपमध्ये पण प येतो आणि पीमध्ये पण पी येतो म्हणून डबल लिहावं लागेल आणि ई साऊंड शेवटी आला तर शेवटी लिहावं लागतं वाय हा पण रूल तुम्हाला आता माहीत झालेला आहे नो स्टुडंट नेक्स्ट वर्ड आय थिंक तुम्हाला हे सगळं खूप छान समजत असेल आणि हा व्हिडिओ खरंच खूप इंटरेस्टिंग आहे तुम्ही जितकं छान या पद्धतीनं लिहित जाल तुम्ही एक एक करत जा आणि तुम्ही ट्राय करा तुम्ही या पद्धतीनं उच्चार लिहून घ्या आणि तुम्ही ट्राय करा मी तुम्हाला एक मेथड दाखवते आहे कोणत्या पद्धतीनं तुम्ही ट्राय करावं लागत असतं तुम्ही विद्यार्थ्यांचं म्हणणं असं असतं की मॅडम कसं लिहावं कुठे कोणता वर्ड घ्यावा कुठे कोणतं लेटर घ्यावा मला कळतच नाही तर ते तुमचे जे मधल्या अडचणी आहेत त्या मी तुम्हाला प्रत्येक शब्दामध्ये दाखवते आणि सांगते त्याच्यावरचे उपाय तर ते नीट समजून घ्या आणि नंतर तुम्ही स्वतः हे शब्द पुन्हा ट्राय आऊट करू शकता तुम्हाला जर हे व्हिडिओ आवडत असतील स्टुडंट तर हिट बटन लाईकचं हिट बटन जरूर क्लिक करा लाईक तो बनताही आहे कारण भरपूर मेहनतीनं हे सगळे शब्द काढलेले आहेत कारण ह्याच्यामध्ये सुद्धा सर्वांगाचा विचार केलेला आहे अकरा रूल्स आले पाहिजेत जोड शब्द आले पाहिजेत डायग्राफ आले पाहिजेत अशा सगळ्या सगळ्या शब्दांचा उच्चार सगळ्याच नियमांचा मी उपयोग केलेला आहे ओके सो so, हा व्हिडिओ दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट हे सगळे शब्द जर तुम्ही पुन्हा पुन्हा लिहून काढा म्हणजेच अशा पद्धतीनं उच्चार लिहून घ्या आणि तुम्ही ट्राय आउट करा हा पाहणं झाल्यावर एकदा पाहिलेला असेल तरी ट्राय करा कारण हे जर तुम्हाला छान लिहिता आलं तर ह्याच्यामधनं तुमचे सगळेच रूल पक्के होणार आहेत नेक्स्ट बघूया आपण स्लीप सो बघा सेकंड दीर्घ उच्चार आहे स्लीप सो दीर्घ आहे म्हणून आपण दोन ई लिहिणार थिंक आता थिंक साठी थसाठी येतं टी एच पहिली वेलंटी आहे आय थिंक अनुस्वार आहे थिंक उच्चार करून बघायचा थि न क थी न क थिंक म्हणजे न चा उच्चार आधी आलाय नंतर के थिंक स्किल स्क स्क साठी एस के पहिली वेलांटी आहे आय ओके हा एक कॉन्सोनंट झाला आणि शेवटी ल आलेला आहे सो आता स्किल फक्त एल लिहावं लागेल का तर नाही दोन मध्ये एक वॉवेल आलेला आहे तर अशा वेळेस शेवटचा ल आणि यन आलेला असेल तर तो लिहायचा डबल म्हणून स्पेलिंग लिहावं लागेल स्किल पुन्हा बघा मी डबल एल का लिहिलेलं आहे कारण दोन कॉन्सनंट ता हा स्क एक कॉन्सनंट धरतात आणि हा ल एक कॉन्सनंट ह्या दोन मध्ये वॉवेल आला तर अशा वेळेस शेवटचा शब्द जर ल किंवा न असेल तर तो डबल घ्यायचा म्हणून इथे डबल एल सब लाईकवाईज ड्रिल ड्रील डी आर आय डबल एल चील सी एच आय डबल एल आता तुम्हाला लक्षात आलं असेल की डबल एल का घेतले नसेल समजलं पुन्हा व्हिडिओ पॉज करायचा बॅक जायचं स्किलच्या इथे मी रोल सांगितला आहे तो रोल पुन्हा ऐकायचा आणि त्यानंतर पुन्हा हे दोन शब्द सोडवायचे ओके नाव ड्रेस लक्षात घ्या स साऊंड सुद्धा तशाच प्रकारचा आहे शेवटी स साऊंड असेल शेवटी झ साऊंड असेल शेवटी फ साऊंड असेल त्या तर त्यावेळेस आपल्याला ते लेटर डबल घ्यावं लागतं सो ड्रेसचं स्पेलिंग जरूर कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा शंभर टक्के तुमचं करेक्टच येणार आहे नाव बेटर बे मात्र बी बे 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 मा आहे बीई बेट ट र बेट र टर बेट म्हणजे बेटमध्ये पण ट आहे आणि टरमध्ये पण आहे म्हणून डबल टी येईल ओके बेटर ईचा साऊंड आहे अ म्हणून इथे मी ई लिहिलेला आहे नाव ॲक्सेप्ट ॲ ॲ साऊंड ए सुरुवातीलाच ॲ साऊंड आलेला आहे कसाठी घेणार आहोत आपण सी स ॲक्सेप्ट सो इथे येणार आहे सी साठी क आपल्याला माहिती आहे इथं मात्र आहे म्हणजे सी ई साऊंड येणार आहे राईट सो सीच्या नंतर ई येत असेल तर साऊंड स करायचा असतो सीचा आणि इथं क साऊंड आहे सेप्ट प आणि टक्सेप्ट नेक्स्ट पोटॅटो पो टॅ टी ए आणि टो टो टी ओ टो ओचा साऊंड ओके पोटॅटो नाव स्ट्रॉंग आता हा शब्द कम्प्लिटली तुमच्यासाठी व्हिडिओ पॉज करा कमेंट बॉक्समध्ये जा आणि व्हिडिओमधली याचा शब्दाचा जो काही स्पेलिंग असेल तो कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहून पाठवा तुमचंही नाव नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्कीच सांगेल दोन्हीही व्हिडिओचे जे काही विनर आहेत त्यांची नावं मी शंभर टक्के उद्याच्या व्हिडिओमध्ये जाहीर करेल आजच्या व्हिडिओ जाहीरच करणार होते माझे दोन नावं तोंडावर पण आहेत मी ते सांगणार नाही कारण खूप व्ह्यूअर्स अजून व्ह्यूज पाहत आहेत अजून तेच व्हिडिओ कालचा पाहत आहेत तुम्ही पाहिला नसेल तर तुम्हीही पाहा त्यामुळे अजून खूप जण पाठवतील तेही म्हणतील आमचं काने नाव घेतलं सो त्यासाठी उद्याच्या व्हिडिओत सर्वच नाव मी जरूर अनाऊन्स करेल नेक्स्ट बघणार आहोत आपण ली झाड ओके ली झा झसाठी झेड ए आ, आ, आ साऊंड आला की ए लिहायचं आहे अकरा नियमातला दुसरा नियम झा र आता ली झा ड उच्चार करायचा आहे झा ड झाच्या नंतर र साऊंड आलाय झा र ड आता हा वर फोडला ना की विद्यार्थ्यांना समजत नाही इथं लिहायचंय र का ह्या ड च्या नंतर लिहायचं सो त्यासाठी नीट उच्चार करा या शब्दाच्या आणि ह्या शब्दाच्या मध्ये असतो र सो ली चॅनल सी एच ए साऊंड ए Channel, no lo no lo so double N e sati to So channel Balance Okay now Balance B A B Lens Okay A N C E Ani E N C E Balance It's Balance Now next ground ग्राउंड चे स्पेलिंग आपण पाहिलेले आहेत यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये तुम्ही तो पाहिला नसेल तर जरूर पहा ओ यू एन डी आउंड ग्राउंड साऊंड बाउंड आहे ना ओ यू एन डी शेवटी येणारे शब्द तर ग्र साठी लिहिणार आपण जी आर आणि औंड उच्चारासाठी आपण लिहित असतो ओ यू एन डी आउंड ओके okay? सो so आपण काय लिहित असतो ओ यू एन डी आउंड औंडसाठी औंडच्या उच्चाराचे शब्द मी टाकलेले आहेत विशिष्ट पॅटर्न सांगितलेले आहेत मी त्या व्हिडिओमध्ये की शेवटी काही विशिष्ट पॅटर्न येतात ते पॅटर्न जर आपण लक्षात ठेवले तर आपल्याला स्पेलिंग सांगायला सोपं जातो सो त्यासाठी बघा ग्राउंड सर्व व्हिडिओजच्या लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहेत स्टुडंट एक वेळेस जरूर चेक करा प्लेलिस्टमध्ये जाऊन वेगवेगळ्या सिरीज आहेत ग्रामरच्या सुद्धा आहेत वाचन सिरीज आहे इंग्लिश uh, स्पीकिंगचा कोर्स मराठीमधनं आहे सो so, हे सगळं सगळं तुम्ही त्यामधनं अभ्यास करू शकता ज्याला जे हवं ते जरूर पाहायचं आहे आता आपण खूप मोठे मोठे शब्द कशा पद्धतीनं करायचे आहेत ते आपण पाहणार आहोत सी स्टुडंट आता हे जर शब्द तुम्ही पाहिले तर ह्या शब्दांमध्ये शेवटी तुम्हाला काही विशिष्ट प्रकारचे पॅटर्न दिसतात जे मी तुम्हाला शिकवले होते जसे इथं बघा क्षण आहे ॲक्शन क्षण पॅटर्न आलेला आहे ओके सो साठी टी आय ओ एन किंवा एस आय ओ एन येतो सो आता हा पण एक मोठा प्रश्न आहे की टी आय ओ एन कुठं घ्यायचं आहे एस आय ओ एन कुठं घ्यायचं सी आय ए एन कुठं घ्यायचं सो so, याच्यावरही एक स्पेशल व्हिडिओ जरूर बनवेल इथं मात्र लक्षात घ्यायचं आहे की टी आय ओ एन आता हे कशावर असतं तर त्यासाठी आपल्याला मूळ शब्द लक्षात घ्यावे लागतात थोडंसं डिटेल होईल ते मी नंतर सांगेल ॲक्ट ओके पहिले लिहायचं आहे ॲक्ट आणि साठी आपण लिहितो टी आय ओ यन सो आपल्याला ॲक साउंड लिहिला आपण आता शणसाठी लिहायचं आहे टी आय ओ यन ॲक्शन मो शन मो ओके एम ओ मो आणि शणसाठी लिहायचं आहे टी आय ओ यन सेक शण सेक शन सेक शन शणसाठी लिहायचे टी आय ओ यन लोशन एल ओ टी आय ओ एन लोशन नाव डिरेक्शन डी डीई डी लक्षात ठेवा डी जर शेवटी आला उच्चार तर ई लिहावा लागतो साऊंड डी आय लिहायचं नाही ओके सो डिरेक्शन सो डीई आर ई क्षन डिरेक्शन ओ येस इट्स इट्स डिरेक्शन सो सॉरी हा अपवाद शब्द आहे सो हा आहे डी आय ओके सो मी जो रूल आत्ताच तुम्हाला सांगितला त्याला अपवाद असणारा हा शब्द आहे त्यामुळे इथे स्पेलिंग येईल आय डी आय ओके मी सांगितलं तुम्हाला की प्रत्येक ठिकाणी अपवाद आहेत सो त्यासाठी हा एक अपवादातलाच शब्द आहे देन बघूया डेमॉन्स्ट्रेटिव्ह बघा किती मोठा शब्द आहे पाहायला तर वाटेल बापरे जमतो का पण बघूया जमतं का तुम्हीही पहा सी डी ई डे म म एम ओ फोड करायची शब्दांची फोड करायची डे म दोन दोन शब्द घ्यायचे दोन दोनचे स्पेलिंग लिहायचे डे मॉन 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 न घेतला मी इथं डे मॉन स्ट्रे स्ट्रे स्ट एस स्ट, टी स्ट्रे सो इथे ट्रेसाठी येत असतं टी आर टी आर ए ओके ट्र टी आर ए देन टी यू टी यू यू टी यूसाठी येत असतं शेवटी टी आय वी ई ओके सो डेमॉन्स्ट्रेटिव डेमॉन्स्ट्रेटिव्ह मोठा शब्द दिसला की घाबरायचं नाही आहे नाव डिसअपॉइंटमेंट बघा डिसअपॉइंटमेंट डी आय डी स ससाठी एस अपॉइंट अ पॉइंट अप प इंट डबल पी पॉई ऑइट ऑइट अपॉइंट इंट अपॉइंट इंट ई आय एन टी इंट अपॉइंट मेंट मेंट एम ई एन टी मेंट शेवटी मेंट असणारे पण शब्द असतात खूप सो एम एन टी बघा किती मोठा शब्द आहे पण सहज स्पेलिंग जमलेला आहे लाईक वाईज ट्रान्सफॉर्मेशन एक एक शब्द बघूया ट्रान टी आर ए यन ट्रान्स सो स साठी एस ट्रान्स फॉर्मेशन, फॉर एफ ओ आर फॉर मेशन मे एम ए शन टी आय ओ यन ट्रान्सफॉर्मेशन ओके सी बघा स्टुडंट तुमच्या लक्षात आलं असेल की तुम्ही किती शब्द लिहिलेले आहेत ओके आणि तेही फक्त अकरा शब्दांच्या मदतीनं याच्यामध्ये मी तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे खूप सारे दुसरे रूल्ससुद्धा सांगितलेले आहेत व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर मला माहिती आहे तुम्ही नक्कीच लाईक करणार आहात आता याहीपेक्षा मोठे मोठे शब्द असतात आहे ना तर त्याहीपेक्षा मोठ्या शब्दांचे स्पेलिंग कशा पद्धतीनं लिहायचे काही विशिष्ट उच्चार आपले पाहायचे बाकी आहेत ते उच्चाराचे सुद्धा काही व्हिडिओ मी तुम्हाला लवकरच घेऊन येणार आहे सो पुढचे व्हिडिओ जे अतिशय इंटरेस्टिंग होणार आहेत कारण पुढे आपल्याला अजून काही वेगवेगळ्या प्रकारचे साऊंड शिकायचे आहेत पॅटर्न शिकायचे आहेत सो पुढचे व्हिडिओसुद्धा नक्कीच पाहत रहा त्याचा उपयोग तुम्हाला वाचण्यासाठी आणि लिहिण्यासाठी दोन्हीसाठी होणार आहे सो पुढच्या व्हिडिओसाठी काय नवीन मॅडम घेऊन येत आहेत ते नक्की पुढच्या व्हिडिओत जरूर पाहायचं आहे सो तुम्हाला कशा पद्धतीनं स्पेलिंग बनवायचं आहे ते तुम्हाला कळलं असेल पटापट स्पेलिंग तुम्हाला नक्की बनता येतील बनवता येतील मी समजावून सांगितल्यामुळे मला थोडा वेळ लागलेला आहे परंतु तुम्ही मात्र रूल्स समजल्याच्या नंतर -पट बनवू शकाल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करायला विसरायचं नाही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब जरूर करून घ्या आणि दररोज नवीन नवीन गोष्टी माझ्यासोबत शिका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग थँक्यू